नमस्कार, महाराणी ताराबाई शाळा क्रमांक 175 मध्ये मी मोरे रामेश्वरी आपलं हार्दिक स्वागत करते. विषय सामाजिक विज्ञान, इयत्ता 6वी साठी पाठ 5वा, शांतीच्या शोधात बुद्ध आणि महावीर. तुम्ही मागील व्हिडिओमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी, त्यांच्या उपदेशांविषयी माहिती मिळवली. तर आज आपल्याला महावीर स्वामींविषयी माहिती मिळवायची आहे. तर आपण महावीर स्वामींविषयी माहिती मिळवूया. बौद्ध धर्माप्रमाणेच भारतीय समाज जीवनामध्ये जैन धर्माचे पण महत्त्वाचे स्थान आहे. जैन धर्मामध्ये 24 तीर्थकार होऊन गेले. आगम ग्रंथ जैन धर्माचा समजण्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. या ग्रंथानुसार जैन धर्माचे प्रथम तीर्थकार ऋषभ देव किंवा आदिनाथ होते. 24वे तीर्थकार पार्श्वनाथ होते. पार्श्वनाथ काशीचा राजा अश्वसेनचा पुत्र होता. त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग करून संन्यासी बनून जैन धर्माचा उपदेश दिला. त्यांनी वैदिक धर्म आणि कर्मकांड तसे जातीप्रथेचा विरोध केला होता. त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रहाचा उपदेश दिला होता. त्याच्यानंतर 24वे आणि शेवटचे तीर्थकार महावीर स्वामी होते. त्यांच्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. महावीर स्वामी यांचं प्रारंभिक जीवनाविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. वज्जी संघाचे एक गणराज्य कुंड ग्रामाचे ज्ञातू क्षत्रिय वंशामध्ये महावीर स्वामींचा जन्म झाला होता. त्यांचे बालपणाचे नाव वर्धमान होते. त्यांच्या वडील सिद्धार्थ गणराज्याचे राजा होते. महावीर स्वामींच्या मातेचे नाव तिश्ला देवी होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव नंदीवर्धन होते. वर्धमान व गौतम बुद्धाप्रमाणे राजकुमार असल्यामुळे त्यांनी अनेक कलेचे ज्ञान मिळवले होते. त्यांचे लग्न राजकुमारी यशोदेसोबत झाले होते. वर्धमानाच्या मुलीचे नाव प्रियदर्शनी होते. व आता पुढचा मुद्दा आहे महावीर स्वामींचा गृहत्याग आणि साधना. वयाच्या 30व्या वर्षी सत्य आणि ज्ञानाच्या शोधात त्यांनी गृहत्याग केला. भिक्षुक जीवन धारण करून 12 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली. रजुपालिक नदीच्या किनारी त्यांनी सर्वोच्च ज्ञान म्हणजे की केवळ ज्ञान प्राप्त झाले. स्वतःच्या मन आणि इंद्रियावर विजय प्राप्त केल्या असल्यामुळे त्यांना जिन असे म्हणतात. असे महान पराक्रमी वर्धमान महावीर या नावाने प्रसिद्ध झाले. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, यांची नोंद वहीत करायची आहे.